नाही जाऊया असेल काय सांगाल पण तुमची उमेदवारी पुन्हा एकदा जाहीर झाली. मी सर्वात आधी माझ्या पक्षाचा आभार व्यक्त करेल त्यांना. माझ्या पक्षाच्या सगळ्याच नेतेमंडळींना मी धन्यवाद देईल की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला भाजपतर्फे तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. चौथ्यांदा मी विधानसभेची निवडणूक लढवेल परंतु भाजपने मला तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाचा खूप खूप आभारी आहे. आणि पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो परिपूर्ण करून जास्तीत जास्त मतांनी ही सीट निवडून आणण्यासाठी आणि पक्षाला मदत करण्यासाठी मी प्रयत्न करेल. काय मंत्रिमंडळामध्ये ते चर्चेचा काही मला काहीच माहिती नाही आहे. पण पक्ष मी फक्त आधी पक्षाने जी जबाबदारी दिली माझ्यावर आमदारकी निवडून आणण्याची तेवढी पार पाडेल. बाकी सगळे निर्णय हे पक्ष घेईल. मला मंत्रिपदाचं वगैरे काही त्याच्याबद्दल सुतरूप हे नाही आहे की मला मिळालंच पाहिजे. पक्ष जे काही देईल, पक्ष जे काही मला जबाबदारी सोपेल ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. काय वाटतं होती सरकार कोणाशी? 100% महायुतीचं सरकारच येईल. आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही या 2 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे आमचा काळही महायुतीचा लोकांनी पाहिला आणि महाविकास आघाडीचा काळही लोकांनी पाहिलेला आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये फक्त कामं थांबवली गेली, योजना थांबवल्या गेल्या, कुठल्याही कामांबद्दल पुढाकार न घेता उलट लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारने जो कामाचा धुमधडाका लावला आहे, अगदी सगळ्या योजनांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिली आहे, मंजुरी दिलेली आहे, अनेक योजना लोकांच्या अगदी ग्रासरूटपर्यंत फायदे होईल अशा योजना आणलेल्या आहे. त्याच्या माध्यमातून निश्चितपणे मला अपेक्षा आहे की महायुतीचं सरकार पुन्हा येईल. महायुतीचं सरकारचा जो चेहरा आहे मुख्यमंत्री कोणाचा असेल ते अजून काही ठरलेलं नाही आहे. ते आमच्या वरिष्ठ पक्षांचा तो निर्णय आहे. 3 पक्ष मिळून जो ठरवतील ते प्रश्न आहे. 100% लाडक्या बहिणीचा फायदा होणारच आहे. आणि आधी बहिणी आमच्यासोबत होत्या परंतु लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष मदत झाल्यामुळे बहिणीही आनंदी आहे. नक्कीच त्याच्यामुळे आमच्यासारख्या भावांना त्याचा आशीर्वाद निश्चित देतील.